झी 24 तास एक पाऊल पुढे. प्रकल्पग्रस्त मग ते कुठलेही असो, सरकारनं त्यांची जमीन अधिग्रहित करायची आणि मग त्यांची थट्टा चालवायची हे आता नित्यनेमाचंच झालंय. जालना जिल्ह्यात नानसीच्या ग्रामस्थांची जमीन निम्न दुधनाच्या मध्यम प्रकल्पासाठी सरकारनं अधिग्रहित केली. सुमारे 73 प्रकल्पग्रस्तांची मात्र सरकार थट्टा करते. त्यांना अजूनही जमिनीचा मोबदला सरकारनं दिलेला नाही, तर ज्यांना भूखंड दिले त्यांचीही सरकारनं थट्टाच केली. ई प्रशासनामुळे कारभारात वेग आलाय हे थोडंफार प्रमाणात खरंय, पण कुठल्या कारभारात वेग आलाय हे कळायला काही मार्ग नाही. कारण भ्रष्टाचाराची प्रकरणंही दिवसेंदिवस वाढली आहेत. या भ्रष्टाचारात सर्वात जास्त होरपळतो तो सामान्य आणि गोरगरीब माणूस. जर तो माणूस प्रकल्पग्रस्त असेल तर मग काही विचारायलाच नको, त्याची फरफट जन्मभराची. जालना जिल्ह्यातही असाच प्रकार घडतोय. मंठा तालुक्यातल्या नानसी गावची जवळपास 1000 एकर जमीन निम्न दुधना मध्यम प्रकल्पासाठी शासनानं अधिग्रहित केली. आपल्याच बांधवांसाठी आपल्या जमिनी आपण देतोय या आशेनं या गरीब शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या खऱ्या, पण त्यांना कुठे माहीत होतं की सरकार त्यांची फसवणूक करतंय. सरकारनं सगळं गाव उठवलं, सरकारनं घरही हिरावून घेतल्यावर मात्र या शेतकऱ्यांनी आपल्या राहण्याची सोय सरकार काय करणार याबाबत विचारणा केली. तेव्हा सरकारला जाग आली, पण तीही तात्पुरतीच. मग मंठा तालुक्यात भूखंड वाटपाचा निर्णय घेण्यात आला. काही प्रकल्पग्रस्तांना भूखंडांचं वाटप झालं, त्यामुळे त्यांचा निवाऱ्याचा तर प्रश्न सुटला, पण इतरांचं काय? त्यांच्या डोक्यावर छत कधी येणार या प्रश्नाचं उत्तर काही प्रशासनाला देता येईना. त्यामुळे या 73 प्रकल्पग्रस्तांपुढे आपण राहायचं तरी कुठे हा यक्षप्रश्न उभा होता. 347 भूखंड पाडलेले आहेत इथं पुनर्वसन ठिकाणी, त्यातील 247 भूखंड वाटप केलेले आहेत आणि उर्वरित जे 74-75 जे भूखंड आहेत ते लवकरात लवकर वाटप नानसी पुनर्वसन राहे उर्वरित लोकांना व्हावे. जे भूखंड जे जी यादी ग्रामपंचायतीने पाठवली आहे त्या यादीप्रमाणे जर ती वाटप झाली तर आम्ही लवकरात लवकर इथं पुनर्वसनवर राहायला येऊ. या प्रकल्पग्रस्तांनी सरकारी कार्यालयांमध्ये हजारो खेटा घातल्या, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. कुणीही या पीडितांकडे लक्ष देईना, मग न्याय देणं तर दूरच. अखेर या प्रकल्पग्रस्तांनी औरंगाबादचं विभागीय आयुक्त कार्यालय गाठलं. तिथे न्याय मिळेल अशी या प्रकल्पग्रस्तांना आशा होती, पण तसंही होऊ शकलं नाही. तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली, पण चुकून कसं चालेल, कारण डोक्यावर छत तर हवंच. मग या प्रकल्पग्रस्तांपुढे एकच पर्याय उरला होता, तो त्यांनी अवलंबला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या प्रकल्पग्रस्तांनी न्याय मागितला. उच्च न्यायालयानं जिल्हाधिकारी स्तरावर याबाबतचा निर्णय घेतला जावा असे आदेश दिले, पण धक्कादायक बाब म्हणजे न्यायालयाच्या आदेशालाही अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. एवढे हे प्रशासन निर्ठावलेलं. या उपर आणखी काय करता येईल याचा विचार करत असतानाच सतीश निर्वळ यांना झी हेल्पलाईनचा एक आशेचा किरण दिसला. वाटप झाल्यापासून एक वर्ष लगातार मी प्रत्येक ऑफिसला म्हणजे उपजिल्हाधिकारी परतूर, तहसील कार्यालय मंठा, जिल्हाधिकारी कार्यालय जालना, ज्या 26 जानेवारीला उपोषणाला बसलो होतो, उपोषणाला बसलो असताना तिथेही काही माझा न्याय निकाल लागलेला नाही. त्यामुळंच मी माननीय न्यायालयात गेलो, औरंगाबाद खंडपीठात गेलो, तर तिथली याचिका रिट याचिका तहसील कार्यालयाला जिल्हाधिकारी कार्यालयाला दाखल करून त्याचा आणखीन कोणताही निर्णय झालेला नाही. जी हेल्पलाईनकडे मागणी केली व त्या मागणीनुसार आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आज मी या ठिकाणी करतो. जी हेल्पलाईनच्या टीमने या प्रकरणाची माहिती मिळवून तातडीनं गाठलं मंठा शहर. याच ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करण्यात आलं. आमच्या टीमने या प्रकल्पग्रस्तांची विचारपूस केली, सर्व कागदपत्र तपासली, ज्यांना भूखंडांचं वाटप झालंय त्यांचीही माहिती आम्ही मिळवली. त्यांना यासाठी काय हाल सहन करावे लागले तेही जाणून घेतले आणि आता ते काय हाल सहन करतायत हेही पाहिलं. या परिसरात पाणी नाही, रस्त्यांची अवस्था तर न सांगितली, घाणीमुळे तर परिसराचा उकिरडा झाला. शिवाय विजेच्या तारा उघड्यावर असल्यानं जीवाला धोका आहे तो वेगळा. पुनर्वसन अधिकाऱ्यांना या समस्यांबाबत कित्येकदा सांगूनही काहीच झालं नाही. बाकी काही नाही तर निदान विजेच्या ताराची समस्या तरी सोडवावी अशी विनवणी करूनही झाली, पण समस्या आम्ही इथं आलो, आम्हाला पाणी नाही, काय नाही, त्रास व्हायला इथं आम्हाला बेजार व्हायला पाण्याला. इरीवर लोक येऊ दे नाहीत, हापश्याला कोणी पाणी नाही, कोणी साहेबाला म्हणलो तर आम्ही पाणी इथं त्या टँकर वाला तर ते म्हणतो कुठून आणावा. मेल देवल्याव ना आणू याच्यानं याच्या आण हातून आणून तू नदीचं पाणी आणून पाड ना आम्हाला. ते म्हणतो आम्हाला डिझेल नाही, मग डिझेल का पदरून द्यावा का आम्ही त्याला. मला सरकारनं दि पुनर्वसन दिलं ते ठीक आहे, पण आम्हाला सुविधा काही दिल्या नाहीत.
आम्हाला नाल्या गेलेले आहेत तर नाल्या दुरुस्त करून देऊ म्हणले लवकर तर ते आपण दिले नाही. तर आम्ही कसं तरी भांडून भांडून लाईन घेतली होती ती लाईन बी दिली पण ती लाईन वाऱ्या कावरानं पडली मग आम्हाला अजून दुरुस्त करून द्यावा. सरकारनं मग काही प्रकल्पग्रस्तांसाठी शेड बांधले पण ते शेड इतके मजबूत होते की एकदाच सोसाट्याचा वारा आला आणि हे शेड होत्याचे नव्हते झाले त्यामुळे पुन्हा प्रकल्पग्रस्त उघड्यावर आले. 50 शेड बांधलेले ते याच्यावर अंदाजे 15 ते 16 लाख रुपये खर्च झालेला आहे. हे निम्न दुधना यांच्याकडनं बांधण्यात आलेले आहेत आणि याची अवस्था इतकी बिकट झाली की मदत काही दिवसापूर्वी एक महिन्यापूर्वी वादळ आलं होतं त्यामुळे सारे पत्रे वितरे सगळे उडून गेलेले आहेत. इथे राहण्यासारखं काही शिल्लक राहिलेलं नाही. याला जबाबदार निम्न दुधनाचे अधिकारी जबाबदार आहे. या सर्व समस्या घेऊन मग हेल्पलाईनच्या टीमने गाठलं उपविभागीय अधिकाऱ्यांना. त्यांनी 5 जणांना भूखंड मंजूर झाल्याचं सांगितलं तर इतर 68 जणांची पडताळणी विभागीय आयुक्तांच्या आदेशामार्फत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. लवकरच ही चौकशी पूर्ण होईल आणि त्यांनाही भूखंड दिले जातील असंही उपविभागीय आयुक्तांनी सांगितलं. जे काही 68 लोकांना भूखंड देय होत नाही हा निर्णय घेण्यात आला होता याबाबत संबंधित अर्जदारांनी माननीय कमिशनर यांच्याकडे दाद मागितली असता माननीय कमिशनर साहेब यांनी सदर 68 लोकांच्या अर्जाचं परत एकदा पुनर्विलोकन करावं आणि पुन्हा निर्णय पारित करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याच्यानुसार तहसीलदार मंठा यांच्या स्तरावर कारवाई चालू आहे. या प्रकल्पग्रस्तांची थट्टा हेल्पलाईनची टीम पूर्ण नाही. ज्या प्रकल्पग्रस्तांनी आसपासच्या परिसरातल्या नागरिकांना पाणी मिळावं म्हणून आपली जमीन आणि राहती घरं दिली त्यांची अशी अवस्था हेल्पलाईनची टीम होऊ देणार नाही. त्यांना त्यांच्या हक्काची घरं मिळेपर्यंत आम्हीही देऊ त्यांच्यासाठी लढा. कारण सवाल प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचा आहे. जालन्याहून नितेश महाजन सह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.